श्री सद्गुरु चरित्र अध्याय एकोणचाळीसावा आश्वस्त महात्म्य वृद्ध वंदेला संतान प्राप्ती श्री गणेशाय नम सिद्ध नामधारकाला म्हणाला गाणगापुरात शौन गोत्रातील आपस्तंभ शाखेचा सोमनाथ नावाचा एक वेदज्ञ वृद्ध ब्राह्मण राहत असे गंगा ही त्याची पत्नी मूल बाळ नसल्यामुळे लोक तिला वाज म्हणून हिनवायचे गंगा श्री गुरूंची नित्य दर्शन घ्यायची त्यांना निरांजनाने ओवाळायची या तिच्या सेवेने श्री गुरु प्रसन्न झाले ते तिला म्हणाले तुझ्या मनात काय इच्छा आहे हरिहरांच्या कृपेने ती नक्की पूर्ण होईल गंगा म्हणाली गुरुदेव निपुत्रिक दुःख असते ते मी या जन्मात अनुभवले आहे पुढील जन्मात तरी पुत्रवती होण्याची सद्भाग्य मला लाभावे एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा तिची मातृत्व सुखाची तळमळ जाणून श्री गुरु म्हणाले गंगे पुढील जन्माचे काय विचारतेस माझ्या भक्तीने तुला या सुलक्षणी कन्या व वो पुत्र होतील गंगाबाई म्हणाली पिंपळाला सुद्धा प्रदक्षिणा घातल्या तरीही उपयोग झाला नाही आता मला साठावे वर्ष लागले आहे मी विटाळशी होत आहे मग मला आपत्ती कशी होणार तेव्हा श्री गुरु म्हणाले गंगे आश्वस्त पुण्य नाही त्याला प्रदक्षिणा घालणे मूर्खपणाचे मानणे ही आश्वस्ताची व त्या व्रताची निंदाच आहे त्याच्या मुळाशी बुंद्यामध्ये विष्णू आणि शेंड्याला रुद्र वास करतो त्याच्या सर्व शाखांवर आदित्य नित्य निवास करतो त्याच्या मुळांकुरात गो ब्राह्मण ऋषी वेद आणि यज्ञ यांची वास्तव्य असते पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या आणि सप्तसागरांचे वास्तव्य करते ओंकारूप अश्वस्थाचे अ हे मूळ आणि ऊ म्हणजे बुंदा आणि म म्हणजे फळे आहेत वास असलेले या पुण्यवृक्षावर अकरा रुद्र आणि आष्ट वसू असे सर्व देव आहेत म्हणूनच अश्वस्थाला कल्पवृक्ष असे म्हणतात त्याच्या सेवेने सर्व देवांची सेवा घडते त्यांच्या प्रसन्नतेने भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात कार्यसिद्धी होते आश्वस्ताचे करतो। श्री गुरुनी गंगाबाईला नारद प्रणित आश्वस्त व्रताचा विधी समजावून सांगितला ते पुढे म्हणाले आश्वस्ताला नित्य प्रदक्षिणा घातल्याने पातके व्याधी दोष कर्ज संकटे गृहादी पीडा भय आणि चिंता यांचे निवारण होते शनिवारी अश्वस्था खाली मृत्यू मंत्र जप केल्याने आपण मनुष्य पूर्णायुषी होतो गुरुवारी आणि अमावस्येला अश्वस्थाच्या सावलीत स्नान केल्याने ब्रह्महत्येची पातक जाते त्याखाली एका ब्राह्मणाला भोजन दिल्याने कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लागते त्याखाली मंत्र जप केल्याने वेद पटनाची पुण्य लागते त्या का होम केल्याने महायज्ञाचे फळ लागते आश्वस्ताची स्थापना करणाऱ्या स्वर्गात जातात पण त्याचा घात करणारा पित्रांसहित नरकात जातो श्री गुरु गंगाबाईला म्हणाले संगमावरील आश्वस्त हे आमचे स्थान आहे त्या वृक्षाची एकाग्रतेने सेवा कर म्हणजे तुझे कार्य होईल श्री गुरूंच्या आज्ञेने ती संगमावर गेली तेथील तीर षटकुल तीर्थात ते स्नान करून श्री गुरुंनी सांगितलेल्या विधीप्रमाणे प्रमाणे नित्य सेवा करू लागली तिसऱ्या रात्री एक ब्राह्मण तिच्या स्वप्नात येऊन म्हणाला गाणगापुरात जा श्री गुरुंना सात प्रदक्षिणा घाल ते जे देतील ते भक्षण कर तुझी इच्छा पूर्ण होईल त्या दृष्टांताने तिला जाग आली चौथ्या दिवशी आश्वस्ताची सेवा करून ती मठात आली श्री गुरुंना सात प्रदक्षिणा घालून वंदन केले त्यांनी तिला दोन फळे दिली व म्हणाले गंगे भोजन करून खा व्रताचे उद्यापन कर ब्राह्मणांना दान धर्म कर मग ही फळे खा आम्ही तुला कन्या व पुत्र दिले आहेत श्री गुरूंच्या आज्ञेनुसार व्रताची सांगता करून गंगाबाईने ती दोन्ही फळे भक्षण केली तर काय आश्चर्य वृद्धाप काळ असूनही तिला त्या सायंकाळी ऋतू प्राप्त झाला चौथ्या दिनी ती सुखात होऊन पती समवेत श्री गुरुंच्या दर्शनासाठी गेली दोघांनी त्यांची पूजा केली पाचव्या दिवशी पतीशी संग करून ती गरोदर राहिली ही वार्ता कळताच लोकांना मोठे आश्चर्य वाटले गंगाबाईला एक कन्या झाली सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी ते दाम्पत्य कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनास आले श्री गुरुनी त्या कन्येला मांडीवर घेतले व म्हणाले ही कन्या शतायुषी होईल हिचा पती ज्ञानी असेल हिला पुत्र पौत्र होतील ही सुखांत आनंदात राहील ही सर्वांना वंदे होईल दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनासाठी येईल तेव्हा गंगाबाई म्हणाली गुरुदेव आता पुत्रमुख पहावे अशी फार इच्छा आहे तेव्हा श्री गुरु म्हणाले तुला ज्ञानी पुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो तीस वर्षे जगेल तुला शतायुषी पुत्र व्हावा असे वाटत असेल तर तो मूर्ख असेल श्री गुरुंच्या प्रसादाने आपला पुत्र आल्पायूशी होणारच नाही अशी गंगाबाईची दृढ श्रद्धा होती ती म्हणाली देवा मला मोठ्या योग्यतेचा पुत्र व्हावा त्याला पाच पुत्र व्हावेत श्री श्रीगुरूंनी तथास्तु म्हणून वर दिला त्यांच्या कृपाप्रसादाने तिला महाज्ञानी पुत्र झाला कनेचे भविष्यही खरे ठरले